शिरोळ तालुक्यातील दत्तवाडी इथं महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी ऍडव्होकेट सुरेश नरसगोंडा पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे निवडीनंतर गावातून जल्लोषी रॅली काढण्यात आली निवडीबद्दल ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत शिरोळ तालुक्यातील दत्तवाड इथं महात्मा गांधी तंटामुक्त समितीचं पद रिक्त झाल्यामुळे नव्या अध्यक्षांच्या निवडीसाठी आज बुधवारी विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं चंद्रकांत कांबळे या सभेच्या अध्यक्षस्थानी होते अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत सहा जणांनी अर्ज दाखल केले होते तर गावात शांत टिकवून ठेवण्यासाठी एकूण आठ अर्जांपैकी पाच जणांनी अर्ज मागं घेतल्यामुळे अॅडव्होकेट सुरेश नरसगोंडा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली सुरेश पाटील यांच्या सामाजिक कामांसह मोठ्या जनसंपर्कामुळे त्यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत निवडीनंतर नूतन तंटामुक्त समिती अध्यक्ष सुरेश पाटील यांचा समर्थकांसह ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला सुरेश पाटील यांच्या निवडीसाठी कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस उदय पाटील शिवसेनेचे युवराज पाटील ग्रामपंचायत सदस्य राजू पाटील देवराज गळदगे संजय पाटील माजी उपसरपंच राजू पाटील अण्णासो पाटील यांचं विशेष सहकार्य लाभलं बिनविरोध निवड करून गावानं टाकलेला विश्वास कामातून सार्थ करून दाखवू अशी ग्वाही नूतन अध्यक्ष अॅडव्होकेट पाटील यांनी दिली यावेळी मावळते अध्यक्ष बाळासाहेब कोकणे सरपंच चंद्रकांत कांबळे पाटील यांचं अभिनंदन करत त्यांना यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत सवाद्य मिरवणूक काढली यावेळी पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे पंचायत समिती विस्तार अधिकारी व्ही व्ही कांबळे ग्रामसेवक संतोष चव्हाण तलाठी इक्बाल मुजावर ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते